सो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, हेलो स्टूडेंट्स, आता गुड मॉर्निंग लेक्चर जेव्हा पडेल तेव्हा गुड आफ्टरनून असेल, काही हरकत नाही आहे. चला एक नवीन लेक्चर सोबत आलेलो आहे आपण, नवीन कन्सेप्ट घेऊन आलोय, ते आपण पहिला क्लिअर आउट करून घेऊया. आजचं बेसिकली लेक्चर कुठलं असा महत्वाचं काही मी पॉईंट वगैरे डिस्कस करण्यासाठी वगैरे नाही, एक जनरल गोष्ट डिस्कस करण्यासाठी आलेलो आहे, ती म्हणजे पेपर टॅकल कसा करायचा आणि जे काही आता नवीन क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळू शकतात इन फ्युचर नाटामध्ये होणारा बदल, जो काही आता ह्या वर्षी बदल झालेला आहे त्या पद्धतीने नेक्स्ट इयरला काही बदल होऊ शकतो, तर त्या संदर्भात थोडंसं आपण डिस्कशन करणार आहे. आता तुम्हाला माहिती असेल की ड्रॉइंगचं तर पेपर भरपूर म्हणजे खूप मोठा चेंज झालेला आहे पॅटर्नमध्ये. तुम्ही 2 वर्ष जी काही मेहनत घेतली होती ड्रॉइंगला, अचानक गव्हर्नमेंटनी चेंजेस करून आता ते एमसीक्यू टाईपमध्ये घेऊन गेलेलं आहे, म्हणजे थोडंसं तुम्हाला आता ते ऍप्टिट्यूड टाईपच आता सेक्शन बघायला मिळणार आहे, फक्त ऍप्टिट्यूड विच इज रिलेटेड टू ड्रॉइंग. आता जसं की कलर थिअरी आपला पार्ट आहे ऍप्टिट्यूडचा, तो डेफिनेटली तुम्हाला तुमच्या ड्रॉइंग सेक्शनमध्ये बघायला मिळणार आहे. सो जे काही कलर थिअरीवरती लेक्चर झाले खूप व्यवस्थित बघा, लक्षात घ्या. कसं आहे, मॅडम मी तुम्हाला शिकवलेलं असणार आहे, मी शिकवलेलं आहे, त्यामुळे तिकडचे मार्क अजिबात जाता कामा नाही, लक्षात ठेवा. कलर थिअरीवरती क्वेश्चन येणार म्हणजे येणार 100% येणार. सो ते प्रॉपरली स्टडी करणं हे तुमचं काम आहे, ओके. सो हा झाला फर्स्ट पार्ट. आपण दोन्ही गोष्टी आज डिस्कस करणार आहे की कुठले कुठले क्वेश्चन्स येऊ शकतात, कुठल्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात, काय बदल होऊ शकतात आणि महत्वाचं म्हणजे पेपर टॅकल कसा करायचा आणि मार्क्स वगैरे मॅक्सिमम कसे मिळवू शकतो. तसे टाईम मॅनेजमेंट सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. सो आपण ते आज डिस्कस करणार आहे की नक्की काय आहे टाईम मॅनेजमेंट, कुठले क्वेश्चन्स पहिला सोडवायचे आहेत, कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे, या सर्व गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहे, ठीक आहे. पहिला आपण सुरुवात करूया आपल्या बीआरच्या एक्झामिनेशन पासून. चला बघूया. आता पॅटर्न तुम्हाला ऑब्व्हियसली माहितीच आहे, तुम्हाला इथे ऍप्टिट्यूडला 50 क्वेश्चन्स भेटतात बघायला, ओके. मार्किंग स्कीम +4 -1. सिमिलरली तुम्हाला मॅथमॅटिक्स सेक्शनमध्ये तुम्हाला 20 + 5 क्वेश्चन्स बघायला मिळतात, ओके. +4 -1 फॉर दिस नो निगेटिव्ह मार्किंग, ओके. जे इंटिजर टाईप आहे तिथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, पण बाकी 20 MCQ क्वेश्चनला +4 -1 आहे. आणि मग तुमचे ड्रॉइंगचे क्वेश्चन्स 2 or 3 अकॉर्डिंग टू देअर सरप्राईज, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. हे कंबाईंड आपल्याला 3 hours क्लिअर आउट करायचं असतं, ठीक आहे. इथे 3 तासात आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर आउट करायच्या असतात. सो बेसिकली आता हे तर पेन पेपर बेस्ड आहे, या तुमच्या एमसीक्यू वगैरे या सगळ्या कॉम्प्युटराइज एक्झाम असणार आहे, ओके. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. माहिती आहे मला तुम्हाला यातली बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील, पण याआधी आपण कधीच असं डिस्कशन केलेलं नाही की पेपर कसा टॅकल महत्वाचं म्हणजे करायचं, टाइम कसा सेव्ह करायचा, ठीक आहे. आता विचार करूया आपण की पेपरमध्ये क्वेश्चन कुठल्या कुठल्या टाईपचे येतात, ठीक आहे. आता माझ्याकडे जनरली पेपर आहे प्रिव्हियस इयरचा, आपण त्यामधून एकदा चेकआउट करून घेऊया की क्वेश्चन कुठल्या कुठल्या टाईपमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं, ठीक आहे. इथे आपल्याकडे बरेच पेपर आहे, सो त्यामध्ये आपण जरा लेटेस्ट कुठला अवेलेबल आहे त्या हिशोबाने आपण थोडंसं बघूया की ऍप्टिट्यूडमध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात, ओके. सो इथे जनरली इथे बघितल्यानंतर मला थोडंसं म्हणजे इथे क्वेश्चन वाचतो, द प्रॉब्लेम फिगर शोज टॉप व्ह्यू ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे थोडक्यात एलिव्हेशन, ओके. प्रोजेक्शन आणि एलिव्हेशनवरचे पहिले जवळजवळ 5 ते 7 प्रश्न आहेत, त्यानंतर पुन्हा व्ह्यू फ्रॉम साईड, व्ह्यू फ्रॉम टॉप, ह्या गोष्टीवरती बरेचसे क्वेश्चन्स आहेत, ओके. अराउंड 17, ओके, नॉट इवन 17, वेट, 25 क्वेश्चन्स बघा. मी आता हा लेटेस्ट पेपर बद्दल बोलतोय, 25 क्वेश्चन्स बेस्ड ऑन 3D, बघा महत्वाचा पार्ट, 25 क्वेश्चन्स बेस्ड ऑन 3D, ओके. देन इट इज करेक्ट फिगर, ओके, एनॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, एनॉलॉजी वगैरे ज्याला म्हणतो ते, आणि जवळजवळ नाही म्हणलं तरी 15 क्वेश्चन्स, ओके, 15 क्वेश्चन्स GK अशा पद्धतीचा पेपर आहे आपण म्हणूया. आणि बाकीचे मिसलेनियस आहेत, बाकीच्या गोष्टी मिसलेनियस आहेत. आता मिसलेनियसमध्ये कसं आहे, तुमचे काउंटिंग ऑफ फिगर, मिरर, क्यूब, एज, डायस वगैरे या सगळ्या गोष्टी येणार आहेत. सो ते मिसलेनियस म्हणूया. पण एक साधारण हा पॅटर्न आहे प्रत्येक पेपरमध्ये, मी बघितलं 20 to 25 क्वेश्चन्स हे 3D वरती विचारले जातात. आता 3D मध्ये काय काय येतं ते पहिलं आपण क्लिअर करून घेऊया. पहिलं म्हणजे तुमचं एलिव्हेशन, ओके. तुम्हाला टॉप व्ह्यू दिलेला असेल तर फ्रंट व्ह्यू कसा दिसतो, आणि ते थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत सगळ्या 3D मध्ये, थोडेसे कन्फ्युझिंग आणि डिफिकल्ट क्वेश्चन तेच असतात जिथून टॉप व्ह्यू दिला जातो, आणि साधारण आपल्याला दिलेल्या ऑप्शन्स मधून त्याचा फ्रंट व्ह्यू कसा ओळखायचा आहे हे आपल्याला क्लिअर आउट करून घ्यायचं असतं. पण
इथे प्रॉब्लेम काय होतो की बरेच वेळा, जसं की आता तुम्हाला आठवत असेल आपण एवढे पेपर सोडवलेले आहेत त्यामध्ये एक माउंटनचा क्वेश्चन तुम्हाला आठवत असेल की ट्रँग्युलर शेप्स आपल्याला बघायला मिळत होते टॉप व्ह्यू मध्ये, पण समोरून ते माउंटन्स एका मागोमाग एक अलाईन असतील असे कसं समजणार, ह्या गोष्टी कशा क्लिअर करायच्या. सो हे क्वेश्चन मी 3D मधून थोडेसे मी म्हणेन लेवल चांगले असलेले क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. सो हे एक क्वेश्चन झाले. त्यानंतर प्रोजेक्शन्स, ऑब्व्हियसली तुम्हाला एक फिगर 3D दिलेली असेल, तिथून तुम्ही साईड व्ह्यू टॉप व्ह्यू काहीतरी विचारलेला असेल त्या गोष्टी क्लिअर करायच्या, किंवा व्ह्यू दिलेला असेल त्यावरून तुम्हाला एखादा फिगर 3D मध्ये गेस करायला लागेल. ओके, सो 3D रिलेटेड अजून तुम्हाला काय विचारू शकतात, काउंटिंग ऑफ एज, ओके, काउंटिंग ऑफ सर्फेसेस वगैरे, ठीक आहे. पण ते आपण काउंटिंग ऑफ फिगर्स मध्ये काउंट केलं तरी हरकत नाही, भले 3D फिगर आहे पण काउंटिंग आपल्याला माहिती आहे कसं करायचं. सो आता ह्या क्वेश्चन्सला टॅकल करायचे पर्याय भरपूर आहेत. इधर तुमची प्रॅक्टिस, ठीक आहे, इधर तुमची प्रॅक्टिस भरपूर असली पाहिजे या गोष्टीत, नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रिक्स माहिती पाहिजेत. आता प्रोजेक्शन्सवरती वगैरे आपण बऱ्याच गोष्टी क्लिअर आउट करून घेतल्या होत्या. प्रोजेक्शन्सवरती आपण बघितलेलं आहे की आपण 3D मध्ये सॉफ्टवेअरमध्ये बघितलं की व्ह्यू कसे कसे दिसू शकतात. जसं मला आता त्यातलं बेस्ट एक्झाम्पल स्टेअरकेसच वाटतं, जी स्टेअरकेस आपण काढली होती या पद्धतीची होती. बघ, ज्या वेळेला आपण टर्न करतो तेव्हा हा एक साधारण असा बॉक्स दिसतो. म्हणजे हे नॉलेज असणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही कुठल्या बिल्डिंगची स्टेअरकेस आहे ना अशी फिरवू शकत नाही, त्यासाठी मला गोल फिरून तिचा व्ह्यू सगळीकडून बघावा लागेल. हे साईड व्ह्यू आहे, जेव्हा मी इथून बघणार आहे फ्रंटवरून तर मला हा व्ह्यू दिसणार आहे. सो हे समजून घेणं फार गरजेचं आहे. हे तुमच्या पर्स्पेक्टिव्हवरती डिपेंडंट आहे की किती तुम्ही इमॅजिनेशन प्रॉपरली करू शकता किंवा किती प्रॉपर गेस करू शकता त्या गोष्टी, ठीक आहे. गेस म्हणजे असं नाही की अंदाज बांधायचा आहे, साधारण कसं असेल ह्या विषयावरून तुम्ही ऑप्शन्स एलिमिनेट करत करेक्ट ऑप्शनपर्यंत पोहोचायचं, ठीक आहे. सो ही एक गोष्ट झाली, हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला जेव्हा 3D फिगर दिलेली असते, जेव्हा एखादी 3D फिगर दिलेली असते, हे इव्हन नाट्यासाठी सुद्धा सिमिलरच राहणार आहे. कसं आपण त्याचा पॅटर्न डिफरंट आहे, क्वेश्चन सिमिलरच राहणार आहेत. सो एखादी 3D फिगर तुम्हाला दिलेली आहे तर अशावेळी जेव्हा व्ह्यू विचारला जातो, ओके, व्ह्यू विचारला जातो, जेव्हा ही टेस्ट आहे ना पेन पेपर बेस्ड वगैरे होती ना, तेव्हा मुलांना खूप जास्त फायदा व्हायचा. त्या ते म्हणजे कसं ते सांगतो, एखादी 3D फिगर दिलेली आहे, ठीक आहे, काही असेल, आता मी 3D असं काढत नाही आहे काही, एक जस्ट एक दाखवतो की असं काहीतरी एक फिगर आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट दिलेली आहे वगैरे, आणि त्याचा काहीतरी व्ह्यू वगैरे विचारले. हे 3D मध्ये नाही आहे, ऑब्व्हियसली 2D आहे, पण तरी सुद्धा तर मुलं काय करायची, डिफरंट कलर्सनी त्याला पेंट करण्याचा प्रयत्न करायची. ओके, टाइम वेस्ट होतो, पण कसं आहे 4 मार्काचा प्रश्न असेल तर काही हरकत नाही आहे. ते काय करायचे, जे फ्रंटला त्यांना दिसतंय ना, तर ते एका कलरने रंगवायला सुरुवात करायचे. ओके, मग जिथे ग्रुव्स आहेत तिथे डिफरंट कलर. सो तो एकदा पॅटर्न तयार झाला की तुम्हाला इझिली गेस करायला जमायचं की कुठली फिगर ही आन्सर फिगर असणार आहे. पण आता कम्प्युटराइज पेपर आलेले आहेत त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नाही करू शकत. सो इमॅजिनेशन तर करू शकतो. जर मला एखाद्या 3D फिगरचा फ्रंट व्ह्यू विचारलाय, तर दिलेल्या 3D फिगरमध्ये मला कुठल्या अँगलवरून कुठला रंग भरता येईल ह्याचं एक इमॅजिनेशन मी करू शकतो. चलो हा सर्फेस फ्रंट आहे, हा रंगवला म्हणजे एक मला बॉक्स मिळाला. सो तो बॉक्स मी कुठेतरी नोट डाऊन करू शकतो. नेक्स्ट सर्फेस मी साईडचा रंगवला, सो साईड बॉक्स मिळाला, तो एक नोट डाऊन करू शकतो. सो अशा पद्धतीने मी नोट डाऊन करून इझिली त्या फिगरपर्यंत पोहोचू शकतो. बरेचसे फिगर्स तुमच्या हाताकडून जातात, आपण भरपूर प्रॅक्टिस घेतोय पेपरशी, त्यामुळे ते एक तुम्हाला फायद्याचं आहे नक्कीच. पण अशी ऍब्स्ट्रॅक्ट फिगर पण येऊ शकते जी कधीच बघितलेली नाही. सो ही तुम्ही पद्धत तिथे फॉलो करू शकता जी कलर पॅटर्नची आहे. सिमिलरली हा कलर पॅटर्न तुम्हाला सर्फेस मोजण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी येतो. जसं की आता मी फ्रंटचे सर्फेस मोजण्यासाठी ग्रीन कलर वापरला, अप्पर सर्फेस मोजण्यासाठी ऑरेंज वापरला, कुठलाही वापरा. सो अशा पद्धतीने तुम्ही डिफरंट कलर्स तो तुम्ही म्हणू शकता. ओके, ग्रीन कलरचे किती बॉक्सेस आहेत तर 10, ओके, रेड कलरचे किती आहेत 6, असे तुम्ही म्हणू शकता की 16 बॉक्सेस टोटल आहेत. सो ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. सो हे झालं 3D क्वेश्चन बद्दल कसं तुम्ही टॅकल आउट करू शकता. प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते तर खूप महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. सो प्रोजेक्शन्स अँड 3D इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी आजही सांगतो, जेव्हा प्रोजेक्शनचं लेक्चर झालं होतं तेव्हाही मी सांगितलं होतं की ते प्रॉपरली बघा, कारण की त्यानंतरच तुम्हाला क्लिअर आउट होणार आहे की त्याचे इम्पॉर्टन्स काय, ठीक आहे. सो इथे बघू शकता 25 questions इज लॉट. 25 questions आली, 100 marks आउट ऑफ 200. जर 100 marks तुम्हाला मिळत आहेत तर काय वाईट आहे. ओके, ऍप्टिट्यूड सेक्शनला अलोन 200 marks आहेत, त्यातून 100 marks फक्त 3D देत आहे. जर तुमचं 3D स्ट्रॉंग असेल तर विचार करा की तुम्ही इझिली 100 mark इझिली मिळवू शकता, जे की फार कमीच आहेत मी म्हणेन, पण तरी ठीक आहे. ओके, सो ह्या क्वेश्चन्सला थोडासा टाइम नक्की जास्त होतो. ओके, ह्या क्वेश्चन्सला थोडासा टाइम नक्की जास्त होतो. आता डिपेंड आहे की तुम्ही किती टाइम युटिलाइज करता. आता मागे जो विषय बघायला मिळाला होता तो म्हणजे कसा होता की मुलांना कॉम्प्युटराइज पेपर जो होता ऍप्टिट्यूडचा, त्यासोबत ड्रॉइंगचा पण पेपर दिला होता, आणि त्यांनी त्यांचे 3 तास युटिलाइज करायचे होते.
सो मुलांनी बऱ्याच गोष्टी त्याच्यात फ्रीडम भेटल्यामुळे बऱ्याच गोष्टी केल्या. हे कुठल्या कुठल्या सेंटर्स मध्ये झालं असं नाही की ओव्हरऑल सगळीकडे होतं. सो मे मी म्हणेन ते मुलं लकी होती किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या एक्झामिनर्सना त्या एक्झामची तेवढी माहिती नाही आहे, कारण की आपल्या इथे तेवढं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही या गोष्टीला, म्हणून त्यांनी मे बी ही चूक केलेली असावी. पण असं होत नाही, तुम्हाला प्रॉपर टायमिंग नंतरच ते ड्रॉईंगचे पेपर दिले जातात. मुलांनी ऍप्टिट्यूड वगैरे सोडून ड्रॉईंगला जास्त वेळ दिल्यानंतर सो कसं होतं की त्यांना ते लकीली चांगलं झालं की त्यांना वेळ जास्त देता आला. पण तुम्हाला तसं नसू शकतं, तुम्हाला टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी क्लिअर आउट करायला लागू शकतात. ठीक आहे, सो 25 क्वेश्चन्स ऑन 3D एवढं तर मला वाटतं हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही करायला हवं. ओके, आणि ह्याच्यामध्ये टाइम इम्पॉर्टंट आहे आणि हेच क्वेश्चन आहेत जे तुमचा टाइम कन्झ्युम करणार आहेत. ओके, दीज आर द ओनली टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन. सो तुम्हाला आता तुम्ही म्हणाल सर 40 क्वेश्चन्स आहेत, ओके, किंवा 50 क्वेश्चन्स आहेत, 50 क्वेश्चन्समध्ये मी किती मिनिटात हे प्रश्न सोडवायला हवेत असं तुमचं म्हणणं असेल, तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे 50 क्वेश्चन्सला तुम्हाला मॅक्सिमम 35 मिनिट्स पुष्कळ झाले पाहिजे. ओके, 35 मिनिट्स शुड बी मोर दॅन इनफ. आता असं मी का म्हणतोय, आता तुम्ही म्हणा सर हे काय आता अर्थच नाही, आता एवढं लवकर कसं सोडवणार किंवा काय करणार, कारण काय होतं मुलं ऍप्टिट्यूड छान करतात मस्त. आतापर्यंत आपल्या 200 पैकी 190-180 पर्यंत मुलं गेलेत, उत्तम आहे, खूप भारी खरं तर रँक आहे आपला तो किंवा मार्क्स आहेत, कारण की एवढे कोचिंगचे मुलं सुद्धा इतके जात नाहीत फार, त्यातले पण 2-4 जातात आणि ऑब्विसली ते लोक त्यासाठी एक्स्ट्रीम फीस चार्ज करतात. आपण अकॅडमिक्स मध्ये सगळ्या गोष्टी रन करतोय, सो 180-190 खूप मोठी गोष्ट आहे आउट ऑफ 200. पण माझं म्हणणं आहे मॅथमॅटिक्स मध्ये लॅगिंग आहेत. त्याचं रिझन मॅथमॅटिक्सला वेळच दिला जात नाही, तुम्ही जेवढा वेळ मॅथमॅटिक्सला हवे तेवढा देतच नाही आहात. सो तिथे खूप मोठा इश्यू होऊन जातो, अशा तिथे खूप मोठा इश्यू आहे. जेव्हा तुमच्याकडे 1.5 तास आहे, 1.25 तास आहे, तुम्ही किती वेळ द्यायचा मॅथमॅटिक्सला हे पण ठरवलं पाहिजे. 35 मिनिट्स. आता हे कसं पॉसिबल आहे, तर GK मुळे पॉसिबल आहे. आता एक विचार करूया आपण, जनरली पेपर मला मिळाला, ओके, मला GK माझं खूप स्ट्रॉंग आहे. फॉर एक्झाम्पल फतेहपूर सिक्रीवरती कुठला तरी क्वेश्चन आला, किंवा कुतुब मिनारवरती कुठला तरी क्वेश्चन आला, किंवा स्मार्ट सिटीवरती क्वेश्चन आला, कुठल्या तरी मॉन्युमेंटवरती क्वेश्चन आला, टेम्पलवरती क्वेश्चन आला, ठीक आहे, तर यासाठी मला काही लॉजिकली असं फार विचार करायचा आहे का? बघा, यासाठी मला काय असं फारसा विचार करावा लागणार आहे? अजिबात नाही लागणार. कारण काय आहे, मला महत्वाचं म्हणजे काय आहे की मला आन्सर जर माहिती असेल तर मला हार्डली 2-3 सेकंड्स लागतील ते आन्सर गेस करायला आणि टिक करायला. ठीक आहे, मॅक्सिमम 5 सेकंड्स, बरोबर. सो डेफिनेटली तुम्ही इन 1 मिनिट 5-10 सेकंड्स जसं मॅनेज होईल 5 क्वेश्चन्स तरी इझिली सोडवू शकता, 5-7 क्वेश्चन्स तरी इझिली सोडवू शकता विदिन अ मिनिट. ओके, सो 15, सो 3-4 मिनिट्स तुमचं GK सेक्शन डन. सो 5 मिनिट्स मी म्हणतो, 5 मिनिट्समध्ये 15 क्वेश्चन तुम्ही इझिली क्लिअर आउट करू शकता. 5 मिनिटं 30 मिनिटं आणि 25 प्रश्न कठीण नाही आहे, 1 मिनिटात 1 फिगरचं अनालिसिस होतं. आता सगळ्यात जास्त टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स कुठले, तर काउंटिंगचे क्वेश्चन्स हे सगळ्यात टाइम कन्झ्युमिंग असतात. काउंटिंग ऑफ फिगर्सचा एखाद दुसरा प्रश्न येतो आणि त्यामध्ये कसं आहे ट्रिक अप्लाय झाली तर अतिशय उत्तम आहे, पण जर ऍबस्ट्रॅक्ट फिगर असेल ज्याला कुठली ट्रिक अप्लाय करू शकत नाही, तुम्हाला मॅन्युअली काउंट करावं लागणार आणि चूक होण्याची शक्यता पण जास्त, म्हणजे रिस्क लेवल पण जास्त आहे. ॲज वेल ॲज तिथे काय आहे, तुम्हाला टाइम तुमचा वेस्ट करायला सुद्धा ते क्वेश्चन्स तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. ओके, पेपर काढणारे हुशार आहेत, त्यांनी बरोबर बॅलन्स करूनच काढलेला असतो पेपर आणि ह्याच पॅटर्नने तुम्ही फॉलो करावं असं त्यांना अपेक्षित असतं. ठीक आहे, सो आपण काय म्हटलं, 35 मिनिट्समध्ये ॲप्टिट्यूड सेक्शन पूर्ण ओळखायचं आहे. रेस्ट जो टाइम आहे, रेस्ट टाइम गिव इट हे तुमचं खरं म्हणाल ना तर फेट डिसायडर आहे. यू विल स्कोर इन ऍप्टिट्यूड, यू विल स्कोर इन ड्रॉइंग 100%, त्यामध्ये काही वादच नाही आहे. ड्रॉइंग मध्ये पण मार्क्स मिळणार आहेत, ऍप्टिट्यूड मध्ये पण मार्क्स मिळणार आहेत, प्रश्न राहतो तो मॅथमॅटिक्सचा. डिसायडिंग फॅक्टर तुमच्या पर्सेंटेजचा रँकचा आहे तो म्हणजे मॅथमॅटिक्स हा विषय असणार आहे. मॅथमॅटिक्स वरती जर स्कोरिंग झालं तर 100% तुम्ही खूप पुढे जा, खूप म्हणजे खूपच रँक मध्ये वरती जाणार आहे. कारण की लक्षात घ्या, ऍप्टिट्यूड मध्ये आणि ड्रॉइंग मध्ये मुलं सगळे स्कोर करतात, असं नाही आहे की एक्सेप्शनली काहीतरी असा एक वेगळा काहीतरी विषय आहे तो आणि आम्हाला काहीच त्यातलं म्हणतात ना अगदीच काहीतरी फार वेगळं आहे आणि आपणच करू शकतो असं नाही आहे. ऍप्टिट्यूड मध्ये पण स्कोर येतो, ड्रॉइंग मध्ये पण तेवढा स्कोर येतो. पण प्रॉब्लेम आणि सगळ्यात मोठा डिसायडिंग फॅक्टर, तुम्ही किती मोठमोठे तज्ञ आहेत ना त्यांना विचारा, सगळे हेच सांगतात मॅथमॅटिक्स इज द डिसायडिंग फॅक्टर इन युअर एक्झामिनेशन. ओके, सो जे काय आहे ना इथे फोकस करायचंय. आता मला मॅथमॅटिक्स येत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर मी म्हणेन त्याला सुधारणं आपलं काम आहे. कसं मला येत नाही आहे म्हणजे काय झालं नाही, आपण एक्झामिनेशन देणार आहे म्हटल्यावर आपण जबाबदारी स्वीकारले तर आपल्याला ते करायला जाऊ. मी सुद्धा माझ्या स्टुडंट्सना सांगितलं होतं की तुम्ही
एक ठराविक गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करा, ठराविक टॉपिक्स वरती कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून तुम्ही मार्क्स प्रॉपर मिळवू शकता. आणि हे बीआरएस मध्ये शक्य आहे, बीआरएस मध्ये शक्य आहे, कारण की ऑब्व्हियसली तुम्ही मेन्सचा पेपर देत आहे, लक्षात घ्या. चेष्टा नाही आहे, लोक कॉमेडी करत असतील आर्किटेक्चरची ना, मूर्ख माणसं आहेत ती. कारण काय आहे, तुम्ही जेईचाच मॅथमॅटिक्सचा पेपर देणार आहात, सो तुमची लेवल तेवढीच हाय आहे. आणि आपला सिलेबस खूप प्रचंड वास्ट आहे, कसं एका 2 ते 3 बुकसाठी सीमित नाही येतो, तो खूप जास्त वास्ट आहे. सो असं कधी डिमोटिवेट होऊ नका की म्हणून म्हटलं आर्किटेक्चर इज फालतू हे ते असं असं काही नाही आहे. कसं आहे, लोकांना माहीत नसतं त्यामुळे काही बोलतात. सो समजून घ्या की आपण ज्या ट्रेडसाठी आपण स्वीकारलेली आहे गोष्ट, त्यासाठी आपण कसं आहे महत्वाचं म्हणजे आपण वेळ देणं आणि डेडिकेशन देणं गरजेचं. सो मॅथमॅटिक्स मला येत नाही हे रिझन नाही आहे आणि एक्सेप्टेबल पण नाही आहे, त्यासाठी तुम्हाला स्टडी करणं प्रचंड गरजेचं आहे, तेवढंच इम्पॉर्टंट पण आहे, ठीक आहे. सो ह्या सेक्शनवरती फोकस करायचं. आता ह्या सेक्शनवरती फोकस करताना सर मी काय करू, मला सर्व तर जमत नाही आहे, मला सर्व गोष्टी जमत नाही आहे, तर मी काय करावं, कुठल्या टॉपिकसाठी जावं, तर काय करावं, तर ह्या गोष्टी सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. चला एकदा फक्त मॅथमॅटिक्सचा पेपर बघून घेऊया कुठल्या पद्धतीने येतो. बघा जनरली मी बघतो इथे, ओके, डिफरेंशियल इक्वेशन्स आहे, सेट थिअरी आहे, प्रोबॅबिलिटी आलेला आहे, त्यानंतर मॅट्रायसेस डिटर्मिनंट आहे, इकडे कोनिक सेक्शन दिसतोय मला, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हायपरबोला पुन्हा कोनिक सेक्शन आला, सर्कल इथे, लॉगॅरिथम पण दिसते मला, ट्रिग्नॉमेट्री, इंटिग्रेशन, डेरिवेटिव्स, वेक्टर्स, ओके, स्टॅटिस्टिक्स आणि फंक्शन रिलेशन. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. कसं आहे, थोडंसं आपण ह्या गोष्टीत क्लिअर आउट अजून करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला कसं आहे, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक ठराविक टॉपिक्सवरतीच कॉन्सन्ट्रेट करा, तर मला वाटतं तुम्हाला बेटर राहील ही गोष्ट. ठीक आहे, आता इथे टॉपिक्स मी जस्ट मेन्शन करतो, सेट रिलेशन अँड फंक्शन, क्वाड्रॅटिक अँड कॉम्प्लेक्स, सिक्वेन्स सिरीज, लॉगॅरिथम एक्सपोनेन्शियल सिरीज, ऍप्लिकेशन ऑफ बायनोमियल मॅथमॅटिकल इंडक्शन, मॅट्रायसेस डिटर्मिनंट, परमुटेशन कॉम्बिनेशन, ट्रिग्नॉमेट्री, ओके, म्हणजेच जवळजवळ कोनिक सेक्शन, म्हणजे आपल्याला पूर्ण नाही म्हटलं तरी 11-12 मिळून पार्ट आहे. ऑब्व्हियसली जेईचा पेपर तिथे म्हटलं सिलेबस तर सेम आहे आपला, आपली लेवल सुद्धा सेमच असणार, जेईच्या लेवलचे पेपर येणार आहेत आपल्याला मॅथमॅटिक्सचे. इथे प्रश्न पडतो की सर जेई देणारेच मुलं फारसा स्कोर करू शकत नाही, तर आम्ही काय करणार, असं बरेच वेळा मुलं मला सांगतात आणि बिंदास सांगतात घेऊन, काय सर आमच्याकडून काय अपेक्षा करताय, जे जेई देतात तेच नाही स्कोर करत, आम्ही काय करणार. लक्षात घ्या, करणारे करतात, जेई मध्ये सुद्धा आपला स्कोर खूप चांगला आहे, येतच राहतो, त्याशिवाय एवढी मुलं पुढे गेलेली नाही आहेत, एवढ्या लोकांनी क्रॅक केलेलं नाही आहे, प्रत्येक सब्जेक्टला ते पुढे असतात, लक्षात ठेवा. आता ऑब्व्हियसली इथे प्रेफरन्सची गोष्ट आहे, त्यांनी जेई घेतलं म्हटलं ऑब्व्हियसली मॅथमॅटिक्सशिवाय त्यांना पर्यायच नाही आहे, पण तुम्हाला कसं आहे, तुम्हाला ऑप्शन असल्यामुळे तुम्हाला तेवढं महत्व देऊ वाटत नाही त्या गोष्टीसाठी. तुम्ही काय करता, चलो 25 क्वेश्चन आहे ना, उसमें से 5-6 क्वेश्चन, ओके 5-6 क्वेश्चन झाले, मला काही फरक पडत नाही, भरपूर झालं. सो आता मी गेल्या वेळेचा अनुभव सांगतो, 2 वेळेचा, की काय गंमत झाली होती, की मुलांनी ॲप्टिट्यूडला खूप चांगला स्कोर केला, ड्रॉइंगला पण खूप चांगला स्कोर केला, आणि मॅथमॅटिक्समध्ये बघितलं अक्षरशः म्हणजे 10 मार्क, कुठे 16 मार्क, असे म्हणजे एवढ्या खाली आले होते ना मुलं, की जी मुलं जर तिथे 30-35-40 जरी जाऊ शकली असते ना, तरी आज ते खूप मोठ्या कॉलेजमध्ये इझिली जाऊ शकले असते. आता मला सांगा, मी जर तुमच्याकडून आउट ऑफ 100 30 मार्क्सची अपेक्षा करतोय, तर चुकीचं आहे का? मला एवढंच एक क्वेश्चन आहे माझा, की मी 30-30+ अपेक्षा करणं चुकीचं आहे का? एवढं पण आपल्याला मॅथमॅटिक्स येत नाही का? ही गोष्ट स्वतःला आपण विचारणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आजचं लेक्चर मला महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकदा प्रॉपर पाथवरती सेट करून द्यायचं आहे, म्हणजे कसं आहे की येणारी एक्झाम आपल्यासाठी खूप चांगली असणार आहे. लक्षात घ्या, त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रॉपरली प्रिपेअर असणं फार गरजेचं आहे. सो स्वतःला विचार की मला कितपत मार्क मिळू शकतात. लक्षात, मुलं म्हणतात सर आम्ही 50 मिळव, पण मला माहिती फार कठीण होऊन जातं ते नंतर जेव्हा पेपर जेईचा समोर येतो. सो माझी फार अपेक्षा नाही आहे, कसं अगदी 10-15 आणि 20 मिळवू नका, अरे एवढे पण असे खालच्या ग्रेडला मार्क्स मिळाल्यावर तुम्ही कशी अपेक्षा करणार की मला चांगलं कॉलेज हवं आहे. लक्षात घ्या, ऍप्टिट्यूडमधून तुम्हाला मार्क मिळतात, ड्रॉइंगमधून मिळतात, मग मॅथमॅटिक्समध्ये मिळवण्यासाठी आपण थोडा वेळ त्याला जास्त देऊया, मेहनत करूया. लक्षात घ्या, मजा नाही करायची कुठल्या बाबतीत, चला मला चित्र काढायला जावं म्हणून मी फक्त ड्रॉइंग केलं, मला ऍप्टिट्यूड मस्त वाटतं म्हणून नुसतं ऍप्टिट्यूड केलं, मॅथमॅटिक्सचं कोण बघणार, मी थोडी देणार पेपर, नाहीच देऊ ना.
तुम्हाला जायचं आहे तो पेपर, सो प्रॉपरली अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. कॉलेजला कोणाला जायचं, तुम्हालाच जायचं आहे. म्हटल्यावर थोडंसं फोकस आपला असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, कसं होऊन जातं की मॅथ्सकडे तुम्ही अजिबात लक्ष देत नाही. मी खूप वेळा ऑब्झर्व केली गोष्ट, मॅथमॅटिक्सचे मार्क बघितले ना तर वाईट परिस्थिती असते. आपण सध्या बीआरच्या पेपरवर कॉन्सन्ट्रेट पण करत नाही, आपण नाटावरती का करतोय, कारण की नाटाच्या जर तयारी झाली तर बीआरची इझिली क्लिअर आउट होऊन जातं. म्हणून आपण प्रत्येक वेळी नाटाचेच पेपर घेतो. आणि बीआरचा पेपर घेण्याचं म्हणजे कसं आहे, मला म्हणजे मॅथमॅटिक्सची तुमची तेवढी तयारीच नसते की तुम्ही ते 25 प्रश्न सोडवू शकता. मी खात्री होतो बीआरचा वगैरे पेपर असेल ना किंवा नाटाचं, मला माहिती आहे तुम्ही स्टडी काय करता. ड्रॉइंगचं तर मला वाटत नाही तुम्ही काय करत असाल, कारण की ते तुम्ही शिकलेले आहात त्यामुळे कधीही तुम्ही काढू शकता. ऍप्टिट्यूडचं मला वाटत नाही फार काही वाचत असाल, डायरेक्टली येऊन बसत असाल पेपरला तुम्ही. सो त्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला मार्क चांगले तर विचार करा अभ्यास करून घ्या, होऊ शकतं. सो मॅथमॅटिक्सवरती फोकस करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कुठला असा लेसन करा मी सांगणार नाही, कारण की ऑब्व्हियसली कॅल्क्युलस वगैरे सगळेच इम्पॉर्टंट आहेत. पण थोडेसे कसे जे मेन चॅप्टर आहेत, जसं कोनिक सेक्शन आणि कॅल्क्युलस, जर हे दोन जर मी केले तरी सुद्धा मी +30 जाऊ शकतो. ओके, कसं आहे 5 to 6 क्वेश्चन सोडवणं कठीण आहे का मला सांगा. एक 7 to 8 प्रश्न एक्झॅक्टली सोडवले, मला 20-25 प्रश्न माझ्यासमोर दिसतात. त्या 5 शेवटच्या प्रश्नांमध्ये मला काही आठवलं नाही, पण मी गेस वर्क करून काहीतरी नंबर 1-2-0, 1-2-0 असं लिहून ठेवू शकतो. लागलं चुकून लागलं तिथे नंबर, निगेटिव्ह तर नाही आहे मार्किंग, म्हटलं ते 5 प्रश्नांना आपण हवे ते करू शकतो तिकडे. सो तिथे एखादा नंबर लागला, एखादा गोळी लागली तर आपल्याला 4 मार्क मिळतात, ते करू शकतो. पण राहिली 20 प्रश्न, 20 पैकी 6 to 7 प्रश्न म्हणून सुटत नाहीत असं मी म्हणतात ना, विचारच नाही करू शकत या गोष्टीचा. आउट ऑफ 26 क्वेश्चन्स आर ऑल्सो नॉट सॉल्व्ह, म्हणजे करताय काय, अजिबात म्हणजे बरोबरच नाही ही गोष्ट. सो तिथे फोकस करणं गरजेचं आहे. आणि दरवर्षी हे बघतो मी, मुलं त्या सेक्शनमध्ये पूर्ण डाऊन होतात आणि इथून दोन्ही सेक्शन असे वरती असतात आणि मॅथ्स इथे असतो. सो बॅलेन्सच नाही आहे, सगळे कॉलेज निघून जातात. ओके, लक्षात घ्या, इथे जर ऍप्टिट्यूड ड्रॉईंग केलं तर मॅथमॅटिक्स इथून इथे तरी आला पाहिजे. मी म्हणत नाही एवढा मॅच होईल, ऑब्व्हियसली एवढा होणारच नाही, मग तर तुम्ही जेईस घ्यायला हवं तुम्ही तर म्हणा. ठीक आहे, सो ती गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. म्हणून मी सांगितलं की हे लवकरात लवकर, म्हणजे लवकरात लवकर इन द सेन्स काय, ते स्कोरिंग आहे त्यामुळे तिथे वेळ द्या. माझं कसं हे आयडियल टाईम सांगतोय, पण एवढा ॲडजस्ट होत असेल मला वाटतं तुमचं. आता 15 प्रश्न तुम्ही इझिली क्लिअर केले, तुम्ही 3D वेळ दिलात, मिसलेनियस क्वेश्चन सोडवले, 35 to 40 minutes झाले, बाकीचा वेळ मॅथमॅटिक्सला प्रॉपर द्या. आणि सर माझं म्हणणं कसं आहे की 25 प्रश्न अटेम्प्ट करायला जाऊच नका. आपल्याला अटेम्प्ट किती करायचे, मला 15 प्रश्न अटेम्प्ट करायचे किंवा मला 10 प्रश्न अटेम्प्ट करायचे आणि 5 इंटिजरचे, म्हणजे टोटल 15 प्रश्न. ठीक आहे, सो 5 प्रश्न मी नंतर अटेम्प्ट केले, जरा जवळपास आन्सर मिळालं मी लिहून टाकलो. पण जे 10 MCU क्वेश्चन मी अटेम्प्ट करणार आहे ते इतके परफेक्ट अटेम्प्ट करायचे की त्यातले ॲटलीस्ट 9 to 8 questions माझे करेक्ट आले पाहिजे. ठीक आहे, एखाद दुसरा मार्ग इकडे तिकडे जाणं मीही समजू शकतो, पण मला म्हणायचं आहे हव्यास करू नका की 25 to 25 प्रश्न सोडवायचे, चुकीची गोष्ट आहे, पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. ठीक आहे, सो ते करायचं नाही आहे. सो या पद्धतीने तुम्ही पेपर टॅकल केला, टाईम मॅनेज केला ना, तर तुम्हाला दोन्ही सेक्शनमध्ये चांगले मार्क्स मिळतील. आणि ऑब्व्हियसली आउट ऑफ 400-300+ असतील तर तुम्ही चांगल्या बाहेरच्या मोठ्या कॉलेजेसमध्ये जाऊ शकता. लक्षात घ्या, 250-70-80 आपली मुलं गेलेली आहेत, पण मला 300+ची अपेक्षा आहे. होपफुली तुमची बॅच ते देऊ शकते आणि मला विश्वास आहे तुम्ही 100% द्या. ठीक आहे, सो ही झाली बीआरची गोष्ट. आपण थोडंसं नाटाबद्दल डिस्कस करूया. चला, ओके, आता नाटामध्ये जर पॅटर्न आता चेंज झालेला आहे. सो ऍप्टिट्यूड आपल्याला माहिती आहे 35 questions, TCM टोटल 15 question, ड्रॉइंग बद्दल जर मी नंतर बोलेन. ठीक आहे, सो ऍप्टिट्यूडमध्ये 35 questions आहेत. ऑब्व्हियसली इकडे निगेटिव्ह मार्किंग वगैरे नाही, त्यामुळे तुम्ही सुखी माणसात. ह्या दोन्ही सेक्शनला कंबाईन करून आपल्याला मिळतात ते 75 mark, आणि ड्रॉइंगच्या सेक्शनला कंबाईन केले की 125 mark. सो 200 marks ही एक्झाम आहे. 170 or 160+ विल गेट यू टू JJ. प्लस बोर्ड 80 to 85% बोर्ड 80 to 85% मिनिमम. लक्षात घ्या, हसायला येत असेल तुम्हाला, कारण काय गेल्या वर्षीचा मला जोक आठवतो. म्हणजे अक्षरशः म्हणतात ना, आम्ही असं गोष्टी विचार केल्या होत्या की मुलांनी मला 90+ वगैरे जाऊ, पण भरपूर खाली आले आणि म्हटलं डिझास्टर्स होत्या सगळ्या गोष्टी. की अरे तुम्ही एवढा नाटामध्ये स्कोर केला आणि बोर्डमध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे की अरे कसं जाणार आपण चांगल्या कॉलेजला. सिम्पल आहे ना, थोडंसं तुम्हाला बॅलन्स करणं गरजेचं आहे. सो नाटासाठी बोर्ड मला इम्पॉर्टंट आहे. बोर्डचे डिरेक्टली मला इथे 50% मिळतात. जर तुम्हाला 90% मिळत आहे, 45 marks झाले डिरेक्टली, काय वाईट आहे, काय वाईट आहे मला सांगा.
तसे सॉरी तसे तसे मार्क सुद्धा कॅल्क्युलेट होतात. ओके सो 80% आहेत तर तसेच तुम्हाला कॅल्क्युलेट करून मिळतील. सो कॅल्क्युलेशन जो प्रोसेस आहे तुमची बोर्डच्या मार्कशीट तिकडे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. कसं आहे तुम्हाला ह्या 200 पैकी तुम्हाला हाफ होतात तर बोर्डचे आहेत तसे पर्सेंट कॅरी होतात. फॉर एक्झाम्पल आउट ऑफ 200 जर तुम्हाला इथे काहीतरी मी म्हणतो चला 100 आता 200 आहे ठीक आहे 200 म्हणजे तुम्हाला 150 पडले 150 म्हणजे 75 मार्क्स तुम्हाला ह्याच्यात मिळाले असं ते गृहित धरणार. आणि जे काही आहे बोर्डमध्ये जर मला इथे 75 मिळाले तर मला 150 झाली माझी इथे टोटल. सो दिस वोंट गेट मी टू जे जे रचना वगैरे मिळून जाईल पण जे जे नाही मिळणार. हिशोब समजला. हा या 200 पैकी हाफ करून इथे मिळाले मार्क 150 मला मिळाले 200 पैकी त्याचे हाफ आणि 75 मार्क्स म्हणजे जसे तसे बोर्डचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतात. मग आता जरा मला इक्वेशन समजावा की मला इथे पडले 75 चा मला 200 पैकी 150 मला मार्क पडले कितीही मेहनत घेऊन मला 75 मिळाले आउट ऑफ 200 बघा आउट ऑफ 200 मला पडले 150 या 150 हाफ करून किती मला 75 मिळाले आणि पर्सेंटेज बोर्डमध्ये मला मिळाले 90. बघा विचार करायला तर काही हरकत नाही विचार करण्यासाठी काही पैसे पण पडणार नाही आपल्याला झाले किती 160 का फरक बघा. हा फरक बघा मला एवढं समजावायचं तुम्हाला की हा फरक बघा की बोर्डमध्ये जर स्कोर झाला बोर्डमध्ये जर आपण चांगला स्कोर करू शकलो तर आपले मार्क्स कुठे जातात आणि आपण जर बोर्डमध्ये कमी आलो तर आपण कुठे राहतो. 150 आणि 165 अरे 15 ह्याच्यात जवळ 15-20 हजार मुलं येतात 15 मार्क एका मार्गामध्ये 2-3 हजार मुलं असतात. आता आपलं आर्किटेक्चर मुलं कमी आहेत जेईला तर 1-1% मध्ये जवळजवळ 15-15-20-20 हजार एका पर्सेंट मध्ये असतात पण आपले ते 10 मार्कांमध्ये 15-20 हजार पेक्षा जास्त मुलं आहेत. एवढ्या मुलांना जरी मागे काढलं ना तुम्ही तरी खूप मोठी गोष्ट होऊन जाते लक्षात घ्या. सो बोर्ड इम्पॉर्टंट आहे प्रचंड इम्पॉर्टंट आहे आणि बोर्डवरती फोकस करणं तेवढंच गरजेचं आहे. लक्षात घ्या पेपर कसा लिहायचा अभ्यास कसा करायचा माइंडमध्ये स्ट्रेट गोष्ट ठेवा. लक्षात घ्या सगळं करायला जाऊ नका. मला जेई पण करायचं आहे मला नीट पण करायचं आहे मला हेच करायचं आहे मला एनडीए पण करायचं आहे कुठेतरी एअरफोर्स मिलिटरीमध्ये वगैरे भरती व्हायचं असेल काय असेल ते असेल तुमचे स्वप्न काय ते फिक्स ठेवा. एकच गोष्ट करा एनडीए तर एनडीए करा आर्किटेक्चर घेतलेत ना तर बोर्डवरती फोकस ठेवणं माझं काम आहे हे समजून घ्या. ओके लक्षात घ्या ज्या पीसीएम वरती तुम्हाला वाटत असेल की मी भरपूर कॉन्सन्ट्रेट करतो जे की तुम्ही करत नाही मला माहिती आहे खूप मोठा गॅम्बल आहे. हा खूप म्हणजे खूप मोठा गॅम्बल आहे लक्षात घ्या. ह्याला तर म्हणजे मी पर्सनली सांगू ऍज अ टीचर मी गेसच नाही करू शकत की क्वेश्चन कुठल्या टॉपिक मधून येणार आहे. तुम्ही विचार करा ना जर चॅप्टर्स माझ्याकडे अराउंड सब टॉपिक्स वगैरे जरी सोडले तरी 20 चॅप्टर मेन टॉपिक्स आहेत माझ्याकडे 20 चॅप्टर्स मधून फक्त 5 प्रश्न म्हणजे कुठला विचार करून गव्हर्नमेंटने हा रूल मला आणलेला कळत नाहीये पण जर आणलाय तर आणलेला आहे. सो 5 प्रश्न हे करायचे केस कुठून 20-20 धडे केले आणि जर नाही सुटलं तरी इश्यू आहे. 4 लेसन्स केले आणि ते 4 लेसन्स मधलं आलं नाही तरी प्रॉब्लेम आहे. सो इथे आता ना खरं म्हणाल तर तुमचं हार्डवर्क आणि नशीब दोन्ही गोष्टी तुम्हाला हवेत सोबत. मी 20 पैकी 10 लेसन्स केले आणि ते 10 मधले 4 क्वेश्चन आले तर मी नशिबाने समजेल. माझी मेहनत आणि नशीब दोघांनी मला साथ दिला. 20 धडे करून मला जर काहीच जमलं नाही तरी सुद्धा मी म्हणेन दुर्दैव आहे माझं काही हरकत नाही आहे नशीबच खराब होतं म्हणायचं. सो ह्या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा मुलं मला विचारतात सर ह्या 5 प्रश्नांचं काय करायचं म्हणजे मी कम्प्लिटली सांगतो की हा खूप मोठा गॅम्बल आहे. इथे जर बसलाय गोष्टी व्यवस्थित तर बसल्या नाही तर अजिबात नाही. सो कसं आहे जर मला इथे गडबड होऊ शकते माझी तर बोर्डवरती मी पर्सेंटेज का नाही वाढवायचे लक्षात घ्या. जर मला पीसीएम मध्ये आता मॅथमॅटिक्स तुम्ही बीआरसाठी करणार आहे त्यामुळे इथे तुम्हाला फायदा होईल पण राहिली गोष्ट फिजिक्स आणि केमिस्ट्रीची जर तुम्हाला त्या गोष्टींमध्ये गॅम्बल आहे तुम्हाला माहिती आहे ते 5 प्रश्न कुठले येऊ शकत नाहीत माहीत नाही आहे तर मी म्हणतो बोर्डमध्येच तेवढी जास्त मेहनत घेऊन आपण पर्सेंटेज वाढवले तर विचार करा इथे 1.5 मार्क्स मिळणार आहे. किती 1.5 मार्क्स ते सुद्धा हाफ होऊन 0.75 वरती येणार म्हणजे अक्षरशः कितीही मेहनत घेतली तरी सुद्धा मला वाटतं इक्वेशन जो बोर्डमध्ये पर्सेंटेज जास्त मिळेल तो टॉपला असेल याची मी खात्री देतो तुम्हाला ठीक आहे. सो हा खूप मोठा गॅम्बल आहे. इथे खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला 20 लेसन्स पैकी 5 क्वेश्चन कुठले येणार. सो तो एक छोटासा पार्ट म्हणजे डिफिकल्ट आहे. ऑब्व्हियसली तुम्ही ऍप्टिट्यूडमध्ये 52.5 आहे तिकडे तुम्ही स्कोर केलाच पाहिजे तिथे कुठलाही असा विषय नाही आहे. तुम्ही 40+ जाणं 45+ मी म्हणतो 40+ इज ऑल्सो व्हेरी वर्स्ट स्कोर. ओके 45+ विल बी ओके स्कोर. ओके सो एवढं तर जाणं मला गरजेचं आहे.
राहिली गोष्ट या 15 प्रश्नांपैकी, ओके, राहिली गोष्ट या प्रश्नापैकी म्हणजे 10 मार्क मिळाले तरी ठीक, ओके, ॲटलीस्ट 10 मार्क्स अप टू 10 प्लस, सो इज ऑल 55 125 मार्क्स ड्रॉइंग. तुमचा आता मेन सगळा फोकस ड्रॉइंगवर आहे. सिलेक्शन ऑफ क्रायटेरिया, विल यू बी सिलेक्टेड और विल यू बी रिजेक्टेड, विल बी डिसाइडेड बाय ड्रॉइंग इटसेल्फ. कारण कसं आहे, यामध्ये तुम्ही पोर्ट भरायला मार्क मिळवू शकता, पण कसं आहे, जिथे तुम्हाला थोडंसं अजून पुढे जायचं आहे ना, त्याचे ड्रॉइंगशिवाय जाऊ शकत नाही तुम्ही ह्या बाबतीत. कारण कसं आहे, जसं बीआरमध्ये ॲप्टिट्यूड तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की 200 मार्क अलोन ॲप्टिट्यूड कॅरी करतं, त्यामुळे तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया ॲप्टिट्यूड ठरवणार आहे. तसं नाटामध्ये सिलेक्शन क्रायटेरिया तुमचं ड्रॉइंग ठरवणार आहे. आता 125 पैकी मला मार्क हवेत किती विचार करा. इथे मी 55 मार्क म्हणजे मॅक्स म्हणतोय, किती मॅक्स, आणि माझं म्हणणं आहे आउट ऑफ 200 मला किती पाहिजे, 150 मार्क, म्हणजे इथे 95 मार्क्स, म्हणजे अराउंड 100 मार्क्स इन ड्रॉइंग, किती 100 मार्क्स इन ड्रॉइंग. तर मी जाऊन 155 पर्यंत जाऊ शकतो आउट ऑफ 200 प्लस आउट ऑफ 100% इन बोर्ड आय मस्ट पास 85 प्लस, तर कुठेतरी जाऊन तुम्ही 150 to 155 च्या रेंजमध्ये पडाल. आणि मग थोडीशी अपेक्षा करणं की मी चांगल्या कॉलेजला जाईन हे ओके आहे. मी काय म्हणतोय, थोडी अपेक्षा करणं, लक्षात आहे, जे जे आणि रचना वगैरे ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी हे मार्क्स इनफ नाही आहेत. रचनाला एक वेळ मिळेल, पण जे जेला तर नाही आहेत. गेल्या वर्षी तर कट ऑफ 174 होतं जनरल कॅटेगरीसाठी. मी इमॅजिन नाही करू शकत त्या मुलांनी किती मेहनत घेतली असेल. लक्षात घ्या, ही मुलं जी आहेत ना, ही जेई आणि नीट पण ह्या गोष्टी पण क्रॅक करू शकतात. जर ती मुलं बीआरच वगैरे क्रॅक करून एसपीए सारख्या कॉलेजमध्ये जातात, जे इंडियाच्या टॉपच्या कॉलेजेस आहेत, ती मुलं कुठली एक्झाम क्रॅक करतील, लक्षात घ्या. कारण तेवढ्याच इंटेन्सिटीने ते अभ्यास करतात. आपल्या इथं कसं आहे, आपण फील्ड चूज करतो कारण आपल्याला आवड आहे, पण आपण तेवढं डेडिकेशन देत नाही आहे. सो ती एक गोष्ट जरा आपण बदलली पाहिजे. आपल्याला मेहनत घेणं तेवढीच गरजेचं आहे, लक्षात ठेवा. सो हे झालं नाटासाठी इक्वेशन. राहिली गोष्ट टॅकल करायचे क्वेश्चन. सो दोन्ही पेपरसाठी कॉमन इन्स्ट्रक्शन मी देणार आहे पेपर टॅकल करायचे, तर कसे करायचे, ठीक आहे. सो महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या, पेपर टॅकल करण्यासाठी आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं तुम्ही जनरल नॉलेजचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. काय करायचं, जनरल नॉलेजचे क्वेश्चन अटेम्प्ट करा. एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि असं नाही, विचार नाही करता, 10 क्वेश्चन आले, 15 क्वेश्चन आले, त्यातले मला 7-8 सुटले प्रॉपर, तरी सुद्धा खूप आहे. असं विचार करू नका, अरे बापरे आता मला 7-8 क्वेश्चन मला येत नाही, मी काय करू. घाबरून जायची काही गरज नाही आहे, अजिबात काही गरज नाही आहे. ते नंतर तुम्हाला बरोबर आठवेल, तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही 3D प्रोजेक्शनवरती जायचं, आणि फायनली जेव्हा टाइम तुम्हाला उरणार आहे तेव्हा तुम्ही काउंटिंग ऑफ फिगर्सला जाऊ शकता. कसं आहे, तुम्ही एक टेम्पो सेट करा, तुमचा एक बिल्ड करा टेम्पो, की चलो मला कॉन्फिडन्स मिळणार आहे, मी हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, मला त्यानंतर असे क्वेश्चन सॉल्व्ह करायला अजून कॉन्फिडन्स मिळेल, ओके. सो या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. दोन्ही पेपरसाठी मी सजेस्ट करेन. कसं आहे, एकदा ॲप्टिट्यूडचा जो GK पार्ट आहे तो तुम्ही संपवला की बाकीच्या गोष्टी तुम्ही क्लिअर करू शकता. तुम्हाला जे सोपे वाटतात ते तुम्ही पार्ट घेऊ शकता, पण टाईमप्रमाणे बघितलं तर फर्स्ट ऑफ ऑल GK तुम्ही विदिन 5 मिनिट्स क्लिअर करा. आणि रेस्ट ऑफ द टाईम कसं, एकदा मी 10 ते 15 प्रश्न सोडवले आणि मी एकदा निश्चिंत झालो की बाबा चला माझं झालेलं आहे, ते की मी हवे तेवढा वेळ माझ्या 3D वगैरे देऊ शकतो. ही गोष्ट प्रचंड इम्पॉर्टंट आहे, ओके. सो बघूया आपण इथे आता थोडंसं ड्रॉइंगबद्दल बोलून घ्या. तोपर्यंत एकदा फक्त तुम्ही बघून घ्या काय लिहिलंय ते, तुम्हाला काय सुचतंय यातून. ओके, सो थोडंसं हे आपण रब करूया. फारच मोठा अॅनालिसिस असं, न्यूक्लिअर काहीतरी तयार करतोय असं वाटायला लागलं मला आता, पण हे इम्पॉर्टंट होतं. तसं हे नवीन मुलांना सुद्धा, जुन्या मुलांना सुद्धा, कुठे आहे आपण आणि काय केलं पाहिजे हीच वेळ आहे जेव्हा डिसाईड करू शकतो आपण. नाहीतर काय, दिवस चाललेत, आपण जरा मजा करतोय, वा कोरोना आहे, घरी बसलोय, नवीन नवीन डिश बनवा, खात जा, मजा करा, हेच चालू असणार आहे, ओके. सो थोडासा अभ्यास करणं पण गरजेचं आहे. तसं जी मुलं काहीतरी ॲम्बिशन ठेवून पुढे चाललेत ना, तिथे म्हणतात ना, ती मुलं खूप मेहनत घेतात आत्तासुद्धा. ज्यावेळी आपण आता लेक्चर बघत असू ना, ती मुलं अभ्यास करत असतील, हा फरक पडतो. सो डेडिकेशन पाहिजे, खूप जास्त डेडिकेशन पाहिजे, तरच पॉसिबल होणार आहे, ओके. सो राहिली गोष्ट ड्रॉइंगची, ऑब्व्हियसली मॅम तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणारच आहे, पण मी का सांगायचं प्रयत्न करतो इथे, नॉट एज लाईक मला काही इंटरफिअर करायचं आहे, बट काय आहे, हा सेक्शन आता ॲप्टिट्यूड रिलेटेड आहे, त्याच्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण काय, आपण ॲप्टिट्यूडचे सगळे टाईप बघितलेले आहेत. आता हे प्रेफरन्शियल टाईप क्वेश्चन, PTQ क्वेश्चन्स तुम्ही आता बघितलेले असेल ड्रॉइंगमध्ये विचारले जाणार आहे, ज्याच्यावरती भरपूर मार्क आहेत. सो ते क्वेश्चन्स कुठल्या टाईपचे असणार आहेत, त्याच्यावरती एक सिरीज आपण बनवायला सुरुवात करणार आहे उद्यापासून. सो होपफुली तुम्हाला ती बेनिफिशियल नक्की पडेलच. कसं आहे
की हे जे क्वेश्चन्स आहेत ते रिझनिंगच आहेत खरं म्हणाल तर, फक्त थोडंसं ड्रॉईंगचं त्याच्यात वापरलं गेलं. ऑब्व्हियसली काही क्वेश्चन प्युअरली ड्रॉईंग असणार आहेत, पण बरेचसे क्वेश्चन जे आहेत जेवढ्या गोष्टी माझ्या हाती लागलेल्या आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की ह्या क्वेश्चन्समध्ये गंमत कशी असणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन रिलेटेड टू कलर थिअरी, म्हणजे असं नाही पहिलाच क्वेश्चन याच्यावर येईल. सेकंड, कम्प्लीट द फिगर. थर्ड, व्ह्यू. फोर्थ, ऑड थिंग आउट ऑर एरर स्पॉटिंग. एरर स्पॉटिंग ओके. फिफ्थ, जंबल क्वेश्चन्स. सिक्स, पझल. सेवन्थ, अरेंजमेंट. ठीक आहे, जेवढ्या गोष्टी माझ्या हाती लागल्यात ना तेवढ्या मी इथे मांडून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, सो पहिली गोष्ट म्हणजे कलर थिअरी, याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. सो तुम्हाला ते आठवत असेल सुद्धा की आपण कलर थिअरीबद्दल डिस्कशन करताना सांगितलेलं की कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. आपण हे डिटेलमध्ये करणार आहे परत सगळ्या गोष्टी. ठीक आहे, कम्प्लीट द फिगर. कम्प्लीट द फिगर इन द सेन्स काय की थोडक्यात जसं की आता एखादा हनीकॉम वगैरे मला डिझाईन करायचा असेल, ठीक आहे, काही असो कुठली फिगर मला डिझाईन घ्यायची आहे, आता ह्या फिगर असं विचार करा सेम फिगर मल्टिपल करून एक मोठा हनीकॉम टाईप असं काहीतरी मी तयार केलंय. सो असं येतं ना, असं कुठेतरी ऑप्शन असेल, असे कुठेतरी ऑप्शन दिलेले असतील, आणि विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स वेन द आन्सर फिगर. ओके, सो असे छोटे छोटे क्वेश्चन विचारू शकतात. आता याच्यामध्ये गंमत काय आहे की मोर दॅन वन आन्सर कॅन बी करेक्ट, ऍज लाईक दिस इज ऑल्सो करेक्ट, दिस इज ऑल्सो करेक्ट, दिस इज ऑल्सो करेक्ट. ह्यांना मी किती वेळा मल्टिपल करत गेलो तर मी ही आकृती बनवू शकतो, हे मला जर माहिती असेल तर मी ह्या गोष्टी फॉलो करू शकतो. ऑल आता हे एक्झॅक्ट नाही आहे सोडा, पण एक अंदाज सांगतो की कसं असू शकतात गोष्टी. सो मल्टिपल क्वेश्चन्स आन्सर्स कॅन बी करेक्ट. सो इथे थोडंसं तुम्हाला कसं प्रेफरन्शियल म्हणजे काय माहिती आहे, थोडक्यात तुम्ही किती लॉजिकली डोकं लावू शकता ना हे त्यांना बघायचं आहे. आणि हे क्वेश्चन्स ना तुम्हाला जास्त करून युपीएससी, एमपीएससी आणि बँकच्या एक्झाममध्ये बघायला मिळतात. मी स्वतः कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली आहे आणि हे क्वेश्चन्स खूप त्रास देतात खरं सांगतो. कारण कसं आहे, आज मी कसा विचार करतो ना हे बाकी सगळे सेम विचार करतील गॅरंटी नाही आहे. आता फॉर एक्झाम्पल पाऊस पडतोय, कोणाला पावसाळा आवडतो कोणाला आवडत नाही आहे. सो प्रत्येकाचा प्रेफरन्स वेगळा आहे. सो ह्यालाच म्हणतो आपण प्रेफरन्शियल टाईप क्वेश्चन, की जिथे तुम्हाला तुमचा प्रेफरन्स आणि त्यांचा प्रेफरन्स मॅच करून कुठेतरी सुवर्णामध्ये गाठावं लागणार आहे, तरच ते पॉसिबल होणार आहेत गोष्टी. ठीक आहे, आता बघा हे कम्प्लीट द फिगर असं आहे. व्ह्यू ऑब्व्हियसली तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल मॅडमनी जास्त एक्सप्लेन केलेलं असेल की एखादा व्ह्यू म्हणतात ना बर्ड व्ह्यूनी कुठलीतरी बिल्डिंग दाखवलेली असेल, मग त्यातलं प्रॉपर प्लॅन कुठलं आहे त्या ऑप्शनमधून चूज करा वगैरे असं तसं ह्या गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या धक्क्यावरती एखादं मांजर वगैरे बसलंय आणि ते एखाद्या बिल्डिंगकडे असं ह्या साईडने असं बघतंय इन दिस डिरेक्शन, सो त्या बिल्डिंगचा व्ह्यू कसा असेल. तुम्हाला हे बरंच माझ्या क्षेत्र असं तुम्हाला माहिती असेल, तुम्ही हे चांगलं खूप आणि तुमचे ड्रॉईंग पण अतिशय भारी असतात. सो तुम्हाला हे व्ह्यू वगैरे तुम्हाला माहिती असेल, सो मी त्याबद्दल नाही बोलणार कारण हा फारसा माझा पार्ट नाही आहे. मॅडम एक्सप्लेन करू शकतात हे आणि हे मी सांगू शकतो इझिली. आता ऑड थिंग्स आउट ऑर एरर स्पॉटिंग, आता तुम्हाला बऱ्याचशे असे फिगर्स मिळू शकतात ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी एरर आहे. फॉर एक्झाम्पल कुठलं तरी एक रिजन दिलेला असेल, कुठला तरी सदर्न साईडचा रिजन, नॉर्थ पोलचा रिजन, कुठला तरी रिजन दिलेला असेल जिथं सन वगैरे आहे, सनचा शॅडो कुठेतरी पडतोय आणि त्यांनी सांगितलं असेल ओके दिस इज अ समर मॉर्निंग इन दिस अँड दिस रिजन अँड इट इज अराउंड 11 AM, सो वेअर विल द शॅडो फॉल, किंवा विच इज द मोस्ट करेक्ट फिगर फ्रॉम दिस. बघा क्वेश्चन्स कसले खतरनाक असू शकतात ह्यामध्ये, ते एक गोष्ट समजून घेऊया की कुठला तरी एक रिजन दिला, आता त्या पिक्चरवरून तुम्हाला गेस करायचं की हा कुठला आहे, की बाबा आपल्या इथला आहे, इंडियामधला आहे की आउट ऑफ इंडिया आहे, तर आउट ऑफ इंडिया आहे तर कुठला आहे रिजन. आणि त्या पद्धतीने सनचं तुम्हाला डिरेक्शन्स आणि ह्या गोष्टी क्लिअर असणं फार गरजेचं आहे, मग तुम्हाला कळेल की शॅडो कुठे आणि कसा पडतो. सो तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा आणि नॉर्मल सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो जसं की सन हॅज अराइज्ड इन अँड दिस इज द टाइम, दिस इज द सीझन, सो वेअर विल द शॅडो फॉल, विच इज द करेक्ट फिगर. मग त्या फिगरमध्ये तुम्हाला ना कन्फ्युज करायला क्वेश्चन कुठला असू शकतो शॅडो रिलेटेड. कसं आहे, काही माणसं मुलं खेळत आहेत आणि प्रत्येक शॅडो पडले, तुम्ही तेवढं कन्फ्युज होऊन म्हणजे म्हणतात ना एक्झॅक्टली बघितलं तर कळेल तुम्हाला अरे ह्या व्यक्तीचा शॅडो बरोबर नाही आहे. बरोबर आहे, 6-7 माणसं जर एका प्लेग्राऊंडमध्ये खेळत आहेत आणि त्यांनी सरांचा क्वेश्चन दिलाय, शॅडो पडलेले सगळ्यांचे दाखवतील ते, पण एकाच रॉंग असणार आहे. मेबी कुठल्या तरी झाडाचा शॅडो चुकीचा असेल किंवा झाडाला शॅडोच नसेल, एखादा बेंचचा शॅडो, एखादा डॉगचा शॅडो नसेल दिलेला, काही असू शकतं. आपण कसं आहे आपल्याला जे महत्वाचं दिसतं तिथे आपण जास्त फोकस करतो की आता ओके स्टुडंट्स आर प्लेइंग, स्टुडंटचे शॅडो चेक करूया. आपण झाडांचा पानांचा किंवा कुठल्या कुत्र्याचा मांजरीचा असा कुठलाही आपण शॅडो चेक नाही करत आणि तिथे आपण रॉंग होऊ शकतो. सो एरर स्पॉटिंग खूप भारी क्वेश्चन येऊ शकतात, आपण त्याच्यावरती पण बघणार आहे. जंबल क्वेश्चन्स, आता जंबल क्वेश्चन्स हे जास्त शक्यता आहे येण्याची. म्हणजे कसं असतं की तुम्हाला एक सिनारिओ दिलेला आहे की देर इज अ पार्किंग प्रॉब्लेम इन मुंबई अँड फॉलोइंग आर द
स्टेप्स टू बी फॉलोड. ठीक आहे. सो असा एक सिनारिओ दिला की पार्किंगचा प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये आणि आपल्याला दिलेल्या खालच्या सेंटेन्सेसला प्रॉपर अरेंज करायचं म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि तिथे 10 ते 11 सेंटेन्स किंवा 8-9 सेंटेन्स पण दिलेले असतील, ते 9 सेंटेन्स ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के असेल आणि ऑप्शन्स असतील जे के ई एफ ए डी सी असं काय काय असणार आहे जंबल केलेले ऑप्शन. तुम्हाला कुठला सिक्वेन्स बरोबर आहे हे चूज करायचं आणि लक्षात घ्या हे सिम्पल नाही आहे. तुम्ही म्हणाल हा त्यात काय सर, पहिला पार्किंग स्पॉट बघायचा, गाडी लावायची, झालं पार्किंग इज ओके, असं नसतं लक्षात घ्या. एवढे जबरदस्त क्वेश्चन विचारले जातात, इतके खतरनाक क्वेश्चन येतात ना त्याच्यावरती की विचार करत बसाल. त्यासाठी तुमचं इंग्लिश मजबूत असणं प्रचंड गरजेचं आहे, कारण की ते सेंटेन्सेस सुद्धा तेवढेच भारी असतात, वजन असतं त्या सेंटेन्सेसमध्ये, त्याच्यामध्ये इंग्लिशची वोकॅबलरी सुद्धा मजबूत असणं गरजेचं आहे. एखादा वर्ड जो मला माहितीच नाही की त्याचं म्हणणं एखादं असू शकतं, असे भरपूर वर्ड असू शकतात की चला म्हणतात ना की कुठल्या तरी करेक्ट किंवा रॉंग ह्याच्यासाठी काहीतरी वेगळाच त्यांनी शब्द वापरले आणि मला कळेच ना की ह्याच्यातलं कुठलं सेंटेन्स बरोबर आहे, असे कन्फ्युजन होतं. सो इंग्लिश वोकॅबलरी पण असणं फार गरजेचं आहे, त्यासाठी थोडंसं तुम्ही मेहनत घ्यायला हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे पॅरा जंबल, म्हणजे पॅरेग्राफच जंबल केलेला असतो, एक छोटा पॅरेग्राफ देतात तो पूर्ण उलटा पुलटा केलेला असतो आणि तो पॅरेग्राफ म्हणजे ते सेंटेन्सेस तुम्हाला प्रॉपर अरेंज करून एक पॅरेग्राफ बनवायचा असतो जो मिनिंगफुल आहे, ओके, ज्याला काहीतरी अर्थ आहे, एक सिनारिओ एक्सप्लेन करू शकतो असा पॅरेग्राफ बनवायचा असतो. सो पॅरा जंबल किंवा जंबल क्वेश्चन्स हे येणं जास्त अपेक्षित आहे खरं म्हणाल तर. नंतर पझल टाईप क्वेश्चन्स, ओके, पझल टाईप क्वेश्चन्स म्हणजे बऱ्याच गोष्टी येऊ शकतात, जसं की खूप आहेत, मी पझल टाईपवरती व्हिडिओ बनवणार आहे, बरेच क्वेश्चन येऊ शकतात त्याच्यामध्ये, अरेंजमेंट वगैरेचे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, पझल आणि अरेंजमेंट या दोन्ही गोष्टी एकत्र येऊ शकतात. तसे अरेंजमेंट आता कसं आहे की 10 लोकांना सर्कलमध्ये बसवायचं आहे किंवा मी म्हणेन बिल्डिंगच्या फ्लोअर्सवरती लोकांना अरेंज करायचे, तर ए लाईज टू द थर्ड फ्लोअर ऑफ बी, बी लाईज टू द फर्स्ट फ्लोअर ऑफ एस, एस लाईज टू द सेकंड फ्लोअर ऑफ डी, वेअर डज क्यू स्टँड, पी स्टँड, असं काय काय भरपूर विचारतात. सो अशा टाईपचे क्वेश्चन सुद्धा अपेक्षित आहेत. सो जेवढ्या काही मला इन्फॉर्मेशन मिळाले मी एवढे पॉईंट्स मांडलेले आहेत तुमच्यासमोर. आणि लक्षात घ्या, माझंही मत असंच आहे की हा सगळा कोरोना वगैरे हा पार्ट संपल्यानंतर आपलं जो काही पूर्वीचा पोर्शन आहे तो कॅरी फॉरवर्ड व्हावा अशी माझी मनाची इच्छा आहे. पण लक्षात घ्या, आपण ह्या ऑगस्टमध्ये अजून सुद्धा चिन्ह दिसत नाही आहे कुठल्याही प्रकारे की ह्या गोष्टी ओपन अप होतील. सो थोडंसं आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे, एक्झाम आपली सुद्धा नेक्स्ट इयर येणारच आहे लक्षात घ्या. सो थोडंसं आपल्यालाही या गोष्टीसाठी तयार राहावं लागणार आहे. फर्स्ट अटेम्प्ट नाथाचा कधी येईल, आता तर त्यांनी सांगितलं आहे की घरी बसून एक्झाम द्या, तो मे बी आपल्यासाठी तर प्रॉब्लेम एक्झामचा येणार नाही, ऑन टाईमच होतील असं मला वाटतंय. सो कसं आहे तो व्हिडिओ मी बनवलेला आहे की घरी बसून एक्झाम कशी द्यायची, वेबकॅम लागेल तुम्हाला आणि सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत, ओके. आणि ह्याच्यात काहीतरी मस्ती करायला जाऊ नका की कॉम्प्युटरच्या मागे कोणातरी उभं केलं आणि त्याला क्वेश्चन वगैरे विचारले, चुकून जरी हिंट लागली कुठेतरी गडबड करत आहे तर तुम्ही कायमचे त्या एक्झामिनेशन आहे त्या फील्डमधून सुद्धा बाहेर जाऊ शकता, रेस्टिगेट होऊ शकता. सो त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स असणार आहे आणि नको ती मस्ती करायची नाही आपण, नको त्या गोष्टींमध्ये, आपण व्यवस्थित साधेपणे आपली एक्झाम जशी देतो तशीच द्यायची आहे. सो आपण सुद्धा कसं हे ओल्ड बॅचसाठी मी सांगतोय, पण न्यू बॅच जे आहे आता एक्झिस्टिंग 12th आहे तुम्हालाही हे येऊ शकतं, हाच पोर्शन तुम्हाला पण कॅरी फॉरवर्ड होऊ शकतो, मे बी इन फ्युचर असं जे असं राहू शकतं, कारण की 2020 जो ब्रोशर आला आहे त्यामध्ये हेच मेन्शन केलेलं आहे आणि त्याच ब्रोशरवरती तुमचे एक्झामिनेशनचे फॉर्म भरले जाणार आहेत, मग तुम्हालाही हा पॅटर्न फॉलो होऊ शकतो. त्यामुळे निग्लेक्ट करू नका की हे येऊ शकत नाही आम्हाला, बिनधास्त राहू नका, इतकं थोडंसं आपल्याला ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, जी न्यू 11th आत्ता सुरू झालेली आहे, मे बी तुम्हाला ह्याचा त्रास होणार नाही, तुम्हाला मे बी पोर्शन चेंज होऊ शकतो, मे बी, पण मे बी कंटिन्यू पण होईल. सो तुम्ही दोन्हीकडून अभ्यास चांगला करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो कसं आहे याच्यावरती प्रत्येकावरती मी व्हिडिओ चांगला बनवणार आहे, अजून जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन्स आपण बघणार आहे, ओके. सो मला फक्त एवढंच एक्सप्लेन करायचं होतं की एक्झाम कसे टॅकल करायचे आहे, मार्क्स कसे जास्तीत जास्त मिळू शकतो, कुठल्या सेक्शनवर किती फोकस करायचा, काय इम्पॉर्टंट आहे नाही आहे, आणि मेजरली म्हणजे पीटीक्यू टाईपचे क्वेश्चन जे असणार आहेत तुम्हाला ते कसे असणार आहेत, ओके. सो थोडंसं प्रॉपर व्हिडिओ बघा, असं चॅटिंग अँड टाइमपास म्हणून असं बघू नका, खूप रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे आणि या इन्फॉर्मेशनवरती तुमचे 100% मार्क्स तुम्ही इन्क्रीज करू शकता, एक तुम्हाला प्रॉपर वे मिळेल अभ्यासाचा. सो त्या पद्धतीने बघा, ठीक आहे. सो चला, होपफुली व्हिडिओ आवडेल, तुम्हाला हेल्पफुल राहील एवढीच अपेक्षा करतो. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.